इस न्यूज के स्पॉन्सर हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश हाई स्कूल एंड जुनियर कॉलेज सोलापुर। सुरुवात त्या ठिकाणी करतोय, पुढे विधानसभेच्या निवडणूक आहे, त्या निमित्तानं महायुती मधनं आम्ही लढणार आहोत। त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची काय भूमिका राहणार आहे ते मला आमच्या लोकांना सगळ्यांना सांगायचंय, कार्यकर्त्यांना सांगायचंय, जनतेला सांगायचंय। त्याकरता आजची तारीख त्या ठिकाणी निवडलेली आहे, कारण पुन्हा दोन दिवसांनी आपली आषाढी एकादश आहे, आज लग्नाची पट्टीच आहे। परंतु आज रविवारचा दिवस होता, रविवारच्या दिवशी थोडस इतर लोकांना पण सुट्टी असती, त्याच्यामुळे आजचा दिवस आम्ही घेतलेला आहे। बरेच जण येणार आहेत, आता थोड्यांनी माझ्या माहितीप्रमाणे राज्याचे मुख्यमंत्री पण येतील, परंतु ते इथं उठून आपली पंढरपूरला जाणार आहेत। तिथली आषाढी एकादशीची तयारी कशी केलेली आहे, तिथले एकंदरीत आता दोन्ही सगळ्या विद्या तिथं पोहोचतील आणि मोठा समाज तिथं जमतो, वारकरी वारकरी समाज, त्याच्यावर त्याची पण पाहणी करण्याच्या करता ते होता येणार आहे। साहजिकच राज्याचे प्रमुख या नात्याने त्यांच्या शुभ असते पूजा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आषाढी एकादशीच्या दिवशी होणार। फुकणार अशी चर्चा आज, एक मिनिट, हे मीडियामध्ये काय चर्चा करावी हा मीडियाचा अधिकार आहे, तो काही माझा अधिकार नाहीये। तेव्हा आम्हाला आमच्या सुरुवात करायची होती, सगळ्यांनी आम्ही एकत्र बसलो तर सगळ्यांनी सांगितलं की सुरुवात बारामतीवरून करू, म्हणून बारामतीला आजचा मेळावा घेतले। पंतप्रधान नरेंद्र मोदी काल आले होते, आपण बरोबर काल कार्यक्रम देखील मुंबईमध्ये झाला, तिसऱ्यांदा पंतप्रधान मोदी, काल पंतप्रधान तिसऱ्यांदा झाल्यानंतर पहिल्यांदाच ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले होते। महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असताना महत्वाच्या विकास कामांची त्यांनी भूमिपूजन आणि उद्घाटन केली, जवळपास 3000 कोटीची कामं होती। त्याच्यानंतर इतर पण काही महत्वाचे कार्यक्रम, एक मोठी वास्तू न्यूजपेपरचे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन बांद्रामध्ये उभी केलेली आहे, त्याचं उद्घाटन होतं। मुख्यमंत्री पंतप्रधान मोदी लग्नाला पण भेट देणार होते, वधूवरांना शुभाशीर्वाद देण्याच्या करता असे त्यांचे 3-4 कार्यक्रम होते। हे सगळे कार्यक्रम करून रात्री 11:30 पंतप्रधान हे परत दिल्लीला गेले, त्यांचे कार्यक्रम चांगले झाले। पंतप्रधानांनी काल हेही सांगितलं की बाबा इन्फ्रास्ट्रक्चरच्या करता मी संपूर्ण देशांमध्ये मदत करतोच आहे, महाराष्ट्राला पण मदत करेन, परंतु जशी देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपल्या मुंबईची ओळख आहे, तशी जगाची आर्थिक राजधानी करण्याच्या बद्दलचा एक सुतोवाच त्यांनी सकारात्मक त्या ठिकाणी केला। आणि नेहमीच त्यांचं विजन हे आपला देश हा जागतिक पातळीवर सातत्याने वरच्या क्रमांकावर राहायला पाहिजे, इथं सगळ्या सुविधा नागरिकांना मिळायला पाहिजे, अशाच प्रकारच्या असतात। आम्हाला तिघांना त्यांनी हे पण विचारलं, तुम्ही काय योजना जाहीर केलेल्या आहेत अधिवेशनामध्ये, बरेच त्याच्याबद्दल ऐकायला मिळतं। आम्ही ह्या योजना देत असताना मला आपल्या मार्फत महाराष्ट्राला सांगायचंय, गरीब माणूस, गरीब व्यक्ती, गरीब महिला आणि शेतकरी आणि विकास ह्या गोष्टी डोळ्यासमोर ठेवून युवा वर्ग ह्या सगळ्या योजना आम्ही दिलेल्या आहेत, त्याच्याबद्दल विस्तृतपणे मी आजच्या भाषणामध्ये त्या बाबतीमध्ये सांगेन। परंतु 2.5 लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणारा वर्ग सर्व जाती धर्मामध्ये, त्याच्यामध्ये सगळ्या गरीब वर्गाला सामावून घेण्याचा प्रयत्न आमच्या महायुतीच्या सरकारने केलेला आहे। आणि यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना खूप महत्वाच्या शेतकऱ्यांच्या करता वीज माफीच्या बद्दलचा घेतलेला निर्णय, युवा पिढीच्या करता 10,000 कोटी रुपयाचा स्टायपंड देण्याचा, 10 लाख विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये सामावून घेण्याचा घेतलेला निर्णय, 3 गॅस सिलेंडर मुक्त वर्षाला देण्याचा गरीब महिलांना, मध्यमवर्गीय महिलांना घेतलेला निर्णय, मुलींना विशेषतः शिक्षणाच्या करता अनेकदा आई वडील बाबा आपल्याला हे परवडत नाही, आपण गरीब आहोत आणि म्हणून त्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागायचंय, त्याकरता आपल्या सगळ्या समाजातल्या मुलींना शिकता यावं आणि त्यांना कुठेही आर्थिक अडचण येऊ नये म्हणून घेतलेला निर्णय, असे अनेक महत्वाचे निर्णय, वीज माफी, अशा खूप काही महत्वाचे निर्णय, आणि 1500 रुपये माझी लाडकी बहीण तिच्या करता घेतलेला निर्णय, असे अनेक महत्वाचे निर्णय घेतलेले, पण त्याच्यात विस्तृतपणे बरोबर आहे।
संख्या इतकी मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या नोंद करण्याच्या करता फॉर्म भरायचा आहे, त्यांनी मागणी करायची आहे, तो फॉर्म जो काही दिलेला आहे तो फॉर्म त्यांनी भरून दिल्यानंतर तो अपलोड करायचा, या सगळ्या गोष्टी आहेत. कारण देताना त्यामध्ये एवढ्या मोठे निर्णय घेताना कुठंही सगळ्या गोष्टी डीबीटी मध्ये जाणार, कुणाच्या हातात डायरेक्ट बाबा कुणाच्या थ्रू पाठवायचं असं नाही. जी भगिनी असेल, जी मुलगी शिक्षण घेतीये, जो आमचा शेतकरी आहे किंवा त्यांची मुलं आहेत, त्या सगळ्यांना वीज माफी आहे तर तिथं तर प्रश्नच नाही, कारण त्यांनी 7:30 वाजेपर्यंत वीज बिल भरायचंच नाही. आणि बाकीच्या बाबतीमध्ये जे आहे म्हणजे विशेषतः ते डीबीटी मध्ये जाणार आहेत, करताना साधारण ह्या सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे खरोखरीच जो लाभार्थी आहे त्या लाभार्थीला माझ्या बहिणीला मिळालं पाहिजे, आमच्या मुलीला मिळालं पाहिजे, आमच्या मातेला मिळालं पाहिजे, आणि ते 21 ते 65 वयोगटातली व्यक्ती असली पाहिजे, आणि उत्पन्न मात्र 2.5 लाखाच्या आतलं असतं. मुख्यमंत्री म्हणाले ते तर पुन्हा मला कशाला प्रश्न विचारता. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं महायुतीचा निर्धार म्हणून असता, आणि महायुतीतलाच घटक आहे ना. वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और सवारते हैं बच्चों का मुस्तकबिल. 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है. यहां नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है. क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है. बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स हैं, राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज तैयार की जा रही है. आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए टैक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं. साल भर 100 से ज्यादा मजेदार एक्टिविटीज करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कॉम्पिटिशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं. बस फैसिलिटीज शहर के हर कोने से अवेलेबल है. अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में.